सभेचे अध्यक्ष भाई पवार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन केलेले आदरणीय डॉक्टर पोपेरे ज्ञानेश्वरजी झडे पंचायत समिती सदस्य दत्ता देशमुख पंचायत समिती सदस्य अवस्थापकर ताई आपले ज्येष्ठ नेते सदाशिवराव भरत बकाने या गावचे सरपंच उपसरपंच काशीनाथ साबळे रामनाथ भांगरे गंगाराम सुरेश भांगरे राजूरचे श्रीयुत गणपत देशमुख आमच्याबरोबर आलेले सर्व कार्यकर्त्यांनी या गावच्या आया वहिनी आणि जमलेल्या बंधूंना उद्याच्या 21 तारखेला महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक आहे आणि या निवडणुकीत आपल्याला आपले प्रतिनिधी पाठवायचे आणि म्हणून ते प्रतिनिधी पाठवण्यासाठी आपल्याला सांगण्यासाठी आम्ही इथे आलो. वैभवराव हे भारतीय जनता पक्ष शिवसेना आरपीआय या युतीचे उमेदवार आहेत आणि म्हणून 4 महिन्यापूर्वी या देशाच्या निवडणुका झाल्या. या देशानं आदरणीय नरेंद्र मोदींच्या हाती एवढी मोठी सत्ता दिली की 330 खासदार त्यांच्या पाठीशी उभे केले. आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी देश बलवान करण्याचं काम केलं. काश्मीरचा प्रश्न अनेक वर्ष रंगाळत होता 370 कलम रद्द केलं. नदी जोड प्रकल्प सुरू केले. संरक्षणाची मजबूती केली. पाकिस्तानला धमकीला घाबरले नाही उलट पाकिस्तानवर जाऊन हल्ला केला. एवढं शौर्य आणि एवढी ताकद केली की या देशात भारत ही महासत्ता उदयाला येते हे जगाला दाखवून दिलं. हे करत असताना आपल्या विकासाच्या छोटे मोठे प्रश्नालाही मोदी साहेब विसरले नाही आणि म्हणून मोदी साहेबांनी जर आज बघितलं असेल घरकुलाची योजना जाणीवपूर्वक राबवली. आज जर आपण बघितलं तर शेतकऱ्याला पेन्शन 60 वर्ष वया झाल्यावर 3000 रुपये दरमहा पेन्शन देण्याची योजना केली. गॅसची योजना आमच्या आया बहिणींसाठी गॅसची योजना आणली. महिला विकासाचा महिला बचत गटाचा कार्यक्रम राबवला. आपल्याला आजारी पडला तर 5 लाखापर्यंत औषधाची व्यवस्था विमा योजनेच्या द्वारे करण्यात आली. बँकेत खाते काढले. वृद्ध माणसाला 500 ते 600 रुपये फक्त मिळत होते 1000 पर्यंत आपलं ते वाढवलं आणि मग कर्ज माफी केली. खावटीचं कर्ज पूर्ण माफ केलं आणि म्हणून हे गोरगरिबाची योजना राबवण्याचं काम केलं. माझ्या पुढे प्रश्न उभा राहिला. एका बाजूला विकास दिसतोय आणि आपण विकासाच्या बाजूला जायचं की विकासाला विरोध करायचा? मोर्चे काढायचे, आंदोलनं करायची. दुष्काळ पडला, रस्त्यावर यावं लागलं. रस्ता करायचा, रस्ता रोको करावं लागलं. आणि मग हे विरोधाचं राजकारण करायचं का आपण विकासाची बांधिलकी बंद करायचं? आणि म्हणून अकोले तालुक्यासारखा आपला माग असलेला विभाग या तालुक्याचे प्रश्न आणि म्हणे हे सगळे प्रश्न आम्ही डोळ्यापुढे घेतले आणि निर्णय केला की आपण विकासाच्या बाजूनं जाऊ आणि म्हणून आम्ही भारतीय जनता पक्षाचा स्वीकार केला त्या पक्षात गेलो आणि म्हणून आम्हाला पक्षांतर केलं. मग बोलताना ज्ञानेश्वर आणि डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही किती पक्ष बदलले आणि म्हणून ज्यांनी 7 आणि 8 पक्ष बदलले त्यांनी मला म्हणावं साहेब पिचड साहेब तुम्ही एकदाच पक्ष बदलला पक्ष बदलला. आणि मग यांच्या घरा जर जाऊन पाहिले तर पोते भरतील वेगवेगळ्या पक्षाच्या जेंड्यांनी एवढे पक्ष बदलले आजपर्यंत. त्यांनी सांगावं की पक्ष बदलले आणि म्हणून पक्ष बदलला तो लोकांसाठी विकासासाठी आणि लोकांच्या कामासाठी पक्ष बदलला. ज्या वेळेला वैभवराव विधानसभेत गेले, विधानसभेत गेल्यानंतर आपले आमदार किसा राजीनामा अध्यक्षाकडे दिला
आणि मग येऊन बीजेपीच्या पक्षात सामील झाले. मला एक सांगा, समोरचा माणूस सुरेश तुम्ही जिल्हा परिषदेवर निवडून दिला कमळाच्या चिन्हावर, आता आमदार केला उभे, दिला का जिल्हा परिषदेचा राजीनामा? नाही. का नाही राजीनामा दिला जिल्हा परिषदेचा? नाही ते कशाल तर आमदारकीचा राजीनामा वैभव होऊन दिला पक्ष बदलल्यानंतर. मग तुम्ही तर जिल्हा परिषदेचा राजीनामा द्यावा लागत होता ना, म्हणून हे देणार नाही, आपल्याला फसवत राहतील. आणि मग अशा चुकीच्या विचाराकडे आपल्याला जायचं नाही. परवा उद्धव ठाकरे संगमनेरला आले, उद्धव ठाकरेंनी भाषण केलं आणि सांगितलं की ही जागा शिवसेनेची होती, परंतु माननीय फडणवीस साहेबांनी बीजेपीला मागितली, मी बीजेपीला दिली. वैभवराव हे उमेदवार आता शिवसेनेचे आहे, बीजेपीचे आहे, आपल्या सगळ्यांचं कर्तव्य. आणि म्हणून आपण जाणीवपूर्वक हे सगळे कार्यक्रम घेतले आणि त्या दृष्टीनं विकासाच्या बाजूनं उभं राहिलं. आणि म्हणून जरूर बोलतात की 40 वर्षात काही झालं नाही आणि ना म्हणून विचारेल, परंतु आपल्याला कल्पना आहे या सगळ्या गावाची पुनरावृत्ती करत नाही. पण या तालुक्यात मी आलो त्यावेळेला डांबरी सडक फक्त अकोल्यापर्यंत होती, लाईट फक्त अकोल्यापर्यंत होती. आज जर आपण बघितलं तर खेडोपाडी रस्ते झाले, वीज गेली, पाणी अडवायचा कार्यक्रम झाला, सगळे कार्यक्रम आपण मोठ्या संख्येनं राबवण्याचा कार्यक्रम घेतला, विजेचे सबस्टेशन निर्माण करण्याचा कार्यक्रम घेतला. आणि याद्वारे खऱ्या अर्थानं अकोला तालुक्यात विकासाचा काम आपण घेतलंय. आणि म्हणून आपण हे सगळं करत असताना माझा एक प्रश्न आहे, आज आपल्याला येथील सांगतील रस्त्यावर खड्डे किती आहेत. मग तुम्ही सरकार होता ना 5 वर्ष, तुम्ही पंचायत समिती जिल्हा परिषद येत होता ना, का नाही निधी आणला आणि का नाही रस्ते दुरुस्ती केले? दुर्दैवानं ज्यांच्याकडं कर्तव्य नाही, काम करण्याची ताकद नाही, ते काही करू शकणार नाही. आणि म्हणून आपणाला विकासाची अजूनही पुढची कामं करायची आहेत, ते कामं करण्याची काम करू. आणि म्हणून मी काय केलं याचा बऱ्याचशा लोकांनी उल्लेख केला, मी परत पुनरावृत्ती करत नाही, परंतु डॉक्टर पोपेर यांनी सांगितलं ते खरं, आदिवासीचं वेगळं बजेट मी आणलं, पेसा कायदा मी आणला, पेसाचे पैसे ग्रामपंचायतीला येतात, ग्रामपंचायतीच्या द्वारे आपल्याला विकासाचं होतो, पेसामध्ये आपल्या मुलांना शिक्षक असेल, ग्रामसेवक असेल, याच लोकांना नोकऱ्या भेटतात. आणि म्हणून जाणीवपूर्वक हा कार्यक्रम आपण केला. 2000 कायदा आणला की ज्याच्यात आदिवासीच्या जातीला संरक्षण मिळावं म्हणून, हा कायदा महाराष्ट्राच्या विधानसभेत मी मांडला असताना 2 माणसांनी विरोध केला, एक अनंत तरे आणि दुसरे दशरथ भांडे. अरे मग तुझ्या स्वैर्याला तरी समजून सांगायचं ना, आदिवासीचा हाच प्रश्न आहे आणि म्हणून याच्यासाठी आडवण नको. आणि मला म्हणायचं विचारणं काही केलं नाही. आणि म्हणून कृपा करून आपल्या सगळ्यांना हे लक्षात, तुम्हाला सर्वांना माहीत असेल माझ्या जातीचं सर्टिफिकेट महादेव कुळी असं आहे. आणि म्हणून माझ्या विरोधात हायकोर्टात गेले, मधुकर पिचड आदिवासी नाही, कारण आदिवासीच्या यादीमध्ये महादेव कुळी नाही लिहिलं, कोळी महादेव लिहिलेलं आहे. आणि मधुकर सर्टिफिकेट महादेव कुळी, सगळे पुरावे गोळा केले, हायकोर्टाला सादर केले, हायकोर्टानं निकाल दिला की कोळी महादेव आणि महादेव कोळी दोन नाही, मधुकर पिचड यांनी सर्टिफिकेट बघलं. माझ्या विरुद्ध सुप्रीम कोर्टात गेले, सुप्रीम कोर्टात देखील ही केस चालली. सुप्रीम कोर्टात केस चालल्यानंतर वरच्या जजने विचारलं की कोळी महादेव आणि महादेव कोळी दोन वेगळ्या जाती आहेत, काही पुरावा आहे का तुमच्याकडे? म्हणले आहे. दाखवा म्हणले पुरावा काय? त्यांनी ते सर्क्युलर दाखवलं की याच्यात कोळी महादेव लिहिलं आणि पिचड महादेव कोळी आहे. कोर्टानं सांगितलं याचा निर्णय औरंगाबादला झाला आणि मग समोरच्या वकिलाला हाय सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशानं विचारलं वकिलाला तुझी जात कोणती, म्हणला ब्राह्मण. मग हिंदू ब्राह्मण म्हटलं काय, ब्राह्मण हिंदू म्हटलं तुझ्या जातीत फरक पडेल का? म्हणले नाही. तसं म्हणले कोळी महादेव आणि महादेव कोळी हा फरक नाही, एक आहे. हा सुप्रीम कोर्टाचा निकाल मिळवला. जर सुप्रीम कोर्टाच्या ह्या निकालात महादेव कोळी माझं जातीचं सर्टिफिकेट आहे म्हणून मी आदिवासी नाही हे जर उद्या निर्णय लागला असता,
तर तुम्ही सगळे जगले असते का? आणि मग सगळ्यांना वाचवण्याचा प्रयत्न मधुकर पिचडने केला आणि मग हे प्रयत्न मी आम्ही केला आणि मग ह्या सगळ्या समाजाच्या प्रश्नावर जाणीवपूर्वक आपण सगळे आपण लढाऊ भूमिका घेतल्या. आरक्षणावर आपल्या आरक्षणात घुसू नये म्हणून मगापासून कार्यकर्त्यांनी सांगितलं, त्या आरक्षणाला कुणी धक्का लावता कामा नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून त्याबाबत देखील आपली भूमिका बदललेली नाही. आंदोलन केली, अरे नाशिकला जाऊन मी रेल रोको केला, रेल्वे पुढे आडवा पडलो आणि 3 तास रेल्वे रोखून धरली पोरांना घेतलं सगळ्या कॉलेजच्या आणि त्या आरक्षणाच्या विरुद्ध आंदोलन केलं. कवयांनी कोणतं आंदोलन केलं, कोणतं आंदोलन केलं या आरक्षणाच्या विरुद्ध? आणि म्हणून अशा प्रकारच्या चुकीच्या बाजूचे लोक आहेत त्यांच्या बाजूने आपल्याला जाता कामा नाही. आणि म्हणून उद्या सुद्धा आपल्याला सगळ्यांना आरक्षण टिकवण्यासाठी आपल्याला जायचंय आणि म्हणून महाजनी आणि मुख्यमंत्र्यांशी भेट झाली. मुख्यमंत्र्यांनी मला विचारलं, मधुकरराव तुमचं काय करायचंय? म्हणलं मला आमदार व्हायचं नाही, आता खासदार व्हायचं नाही, काही तिकीट मागायचं नाही, कमिटी नाही, काही नाही. एक फक्त लक्षात ठेवा की मी ज्या समाजातनं आलो त्या समाजाचे प्रश्न आहेत, मी ज्या तालुक्यातनं आलो त्या तालुक्याच्या विकासाचे प्रश्न आहेत. याच्यासाठी सहकार्य असलं पाहिजे. आदिवासीच्या आरक्षणाला बिलकुल धक्का लागता कामा नाही याची काळजी मुख्यमंत्री मोदी तुम्ही घेतली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं इतर ठिकाणचे पैसे वाटलं तर मी त्यांना देईल, आदिवासीमध्ये त्यांना घालणार नाही, तुमचं आरक्षण तसंच राहील. आणि म्हणून आपल्याला उद्या या सगळ्या बाबतीत आग्रह भूमिका स्वीकारून आपण सगळेजण उभे राहिलेलो, ते काम आपल्याला सगळ्यांना करायचे. आणि म्हणून आपण पाहिलं असेल की राघोजी भांगरे, या राघोजी भांगरेंना विसरले होते सगळेजण, मी आणि डॉक्टर गोविंद गारे आम्ही सगळं तपासणी केली, सगळे गॅजेटेड बघितले आणि ठाण्याला जाऊन ठाण्याच्या कोर्ट ठाण्याच्या जेलमध्ये त्यांना 2 मेला फाशी दिलं. सरकारला विनंती केली की राघोजीचं स्मारक झालं पाहिजे, आज तिथे जाऊन बघा. पहिल्या वेळेस वेळाला जो कार्यक्रम घेतला डॉक्टर गोविंद गारे आणि मी फक्त 12 लोक आम्ही हजर होतो, आज सगळे येतात. आणि राघोजीचं स्मारक म्हणून तिथल्या वधस्तंभावर पहिलं नाव वीर राघोजी भांगरे स्वातंत्र्य सेनानी म्हणून त्या जेलच्या स्तंभावर नाव लिहिलेलं. आणि एक वेळेला असाच चालत होतो तिथून मी आणि डॉक्टर गोविंद गारे, गारे साहेब मला म्हणले मधुकर आपल्या राघोजीला ब्रिटिशांनी साखळदंडाने याच रस्त्याने नेलं आणि जेलमध्ये नेऊन फाशी दिलं, करता येईल काय काही? म्हणलं हो बेटो, झालो मंत्री. मंत्री झाल्यानंतर जाणीवपूर्वक त्या ठाण्यातून ठाण्याच्या कलेक्टर कचेरी पुढे मोठा चौक आहे आणि त्या जेलच्या बाजूलाच तो चौक आहे. आणि म्हणून मुख्यमंत्र्यांना विनंती केली, ठाणे महानगरपालिकेला विनंती केली आणि मित्रांनो 1-2 मेला मी मुख्यमंत्र्यांना तिथं आणलं आणि त्या चौकाला नाव दिलंय आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे चौक. आजही गेला तर त्या ठाण्याच्या मोठ्या चौकात आपल्याला पाटी दिसती. आणि म्हणून आपल्या राघोजीचं स्मारक त्यांच्या जन्मगावी आपण केलं आणि म्हणून ही आपली प्रेरणा आहे, ते प्रेरणा करण्याचं काम आपल्याला सगळ्यांना करायचंय, ठेवायचंय. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी घेऊन उद्याच्या निवडणुकीत आपल्या विकासासाठी आपले प्रश्न सोडवण्यासाठी कोण पुढे येणार आहेत? आज नरेंद्र मोदींनी देशाची सत्ता घेतली आणि देश ताब्यात घेतलेला आहे. महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांचं आणि शिवसेनेचं सरकार आहे, उद्या देखील हेच सरकार येणार आहे. आणि मग या सरकारातनं वेगळे योजना आणायचे असतील तर त्या आपल्याला योजना आणल्या पाहिजे. मला आनंद वाटला परवा मी उद्धव ठाकरेंचं मराठवाड्यातलं भाषण ऐकलं. काय उद्धव ठाकरेंनी सांगितलं की धनगरांना आरक्षण द्यायला हरकत नाही परंतु मूळ आदिवासीच्या आरक्षणाला मी धक्का लावणार नाही, हे उद्धव ठाकरेंनी सांगितलं, आपण सगळ्यांनी ऐकलं. मग उद्धव ठाकरेंची हीच भूमिका आहे, देवेंद्र फडणवीसांची हीच भूमिका आहे. आणि मग काल वैभवनं विचारलं की शरद पवारांची काय भूमिका आहे आणि राष्ट्रवादीची काय आहे, एकदा जाहीर करा का नाही करा त्यांना विचारांना करा जाहीर ती भूमिका. आणि म्हणून त्यांच्या बरोबर असताना देखील शरद पवारांना या प्रश्नावर भांडणारा मधुकर पिचडे
आणि मधुकर पिचडणं भांडत राहिलं. आज एक लक्षात ठेवा तुम्ही, एक संकट आलंय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की नाही मला माहित नाही. बारामती वरन बस भरून आले पोर आलेत ना, हा बारामती वरन पोहोचवले. बारामती मध्ये 90% धनगर आहेत, वासुदेवांचे सोंग घेतलेत आणि सगळे जण आपल्या गावात येणार, आपल्या घरात येणार. आणि तो पवार सांगत होता ना, पवार मी नाही पाकिट वाढणार, ही बारामतीचे पाकिट घेऊन येतील आपल्याकडं, सावध राहा म्हणाव की घरात साप घुसलं तर आपण काय त्याची दया माया करतो का. तसे हे बारामती वर्ण आले, सगळा मल्लिदा बारामती वर्ण आलाय निवडणुकीला का आलाय, मधुकर पिचडला पाडायचंय, मधुकर पिचडला हरवायचंय म्हणजे आमचे रस्ते मोकळे होणार आहेत. आणि म्हणणार याच्यासाठी हा विरोध आहे, हा विरोध आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून या बारामतीचे येऊ नाही तर तारामतीचे येऊ, काय वासुदेवाचं सोंग आणो नाही तर घरोघरी मुलं मुली आणल्यात मुलं आणली. आणि हे सगळे प्रचार या घड्याळाचा करतात. आणि एक काम करूया, काही काळजी करायचं काम नाही. बारामतीवरनं आलं तरी काय बटन दाबायला बारामतीवरले येणार आहे का, ते तर आपल्यालाच दाबावं लागणार आहे. आपल्या दाबून आपण कामाला बटन दाबा, त्यांना काय करायचं असेल ते करू द्या. ते नाटकाला घाबरायचं नाही, नाटकाला फसायचं नाही. आपण सगळेजण जागरूकतेनं राहा आणि ते जागरूकतेनं राहून उद्याची निवडणूक यशस्वी करण्याचं काम तुम्हाला सगळ्यांना करायचंय. कमळाला आपल्याला प्रचंड मतानं निवडून द्यायचंय. अनेक कार्यक्रम आपण घेतले, हे कार्यक्रम आपल्याला पुढे न्यायचे. पर्यटनाचा कार्यक्रम आहे, केवढा मोठा कार्यक्रम आपण पर्यटनाचा आखला. आणि त्याच्यातनं आपण परिसराला सुंदर करण्यासाठी, मुलांना काम देण्यासाठी हा सगळा कार्यक्रम आपण आखला. आणि हा कार्यक्रम परवा मी होतो गेलेलो असताना मला वाटतं कुठे मुर्शेदला गेलो. मुर्शेदला गेल्यानंतर मुर्शेदच्या पोरांनी काय मला सांगितलं की म्हणले हा एफटीडीसीला कोण साहेब आला ना, तो साहेब म्हणले आम्ही जेवढे लोक गाईड आहेत तेवढ्या गाईड लोकांना त्रास देतो आणि आम्हाला काम करू देत नाही, कारण त्याचं वेगळे म्हणला. आणि म्हणून मी म्हणलं थांब, निवडणुकीची आचारसंहिता आहे, ही आचारसंहिता संपली की त्या पर्यटनाचा कोण साहेब आहे त्याच्याकडे मी बघतोय एकदाचा. आणि खऱ्या तुम्हाला मुलांना आणवायचं काय कारण आहे. आणि मग या मुलांना आपण ट्रेनिंग केलं, त्या मुलांना गाईडचं ट्रेनिंग दिलं. आणि मग त्या गाईड कुठं जावं, काय जावं, कुठं राहावं त्यांनी सांगलं. आणि म्हणून आपल्याला जागरूकतेनं राहिलं पाहिजे, आपल्या विकासाच्या प्रचंड राष्ट्रीय उभं राहायचंय, ते काम आपल्याला करायचंय या निवडणुकीत. आणि मग उद्याच्या या निवडणुकीत आपण पाहिलं असेल अगस्तिक बघा बोलताना झडे साहेब बोलले, झडे साहेब त्यांना एक विचार की काय झाला नाही, आकाशी कारखाना कसा झाला होता, पैसे शेअर्स गोळा होत नव्हते, मी मंत्री होतो, मी योजना काढली की आदिवासी माणसाचा शेअर्स घ्यायचा असेल तर 50% सबसिडी, 50% बिनव्याजी कर्ज. मेस्कर दादा आणि बाळूतात्या हे गावोगावी हिंडले, यांनी सगळ्या सोसायट्यामधून तुम्हाला सभासद केलं आणि 12 कोटी रुपये मिळाले. 12 कोटी मिळाल्यावर आकाशी उभा राहिला, आजची दिसत नाही का तुम्हाला आगस्ती उभा राहिलेला. आणि मग आगस्ती उभा राहिला असेल तर तुम्ही गरिबांनी पैसे दिले म्हणून खरा अर्थानं उभा राहिलाय. आणि मग आपल्याला हे दिसत नाही का. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करून उद्याच्या निवडणुकीत आपल्याला सगळ्यांना आपला विजय करायचा आहे. आपला विजय करण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना कमळ चिन्हावर बटन दाबून प्रचंड संख्येनं भाऊला निवडून देण्याचं काम आपल्याला सगळ्यांना करायचंय. आणि म्हणून जाऊ द्यात शिव्या देणं, बाकीचं बोलणं, हा बोलण्याचा कार्यक्रम त्यांचा त्यांना लकलाप करू द्या. मी माझ्या आयुष्यात एकच काम केलं, मुलांसाठी आश्रमशाळा काढल्या, मुलांसाठी हायस्कूल काढली, वसतिगृह काढली, बंधारे बांधले, पाणी द्यायचं कार्यक्रम केलं. आपली आई बहिणी ताज बहिणीनं भाषण केलं पाण्याचं, तिनं किती सुंदर भाषण केलं त्या बहिणीनं. आम्ही तो कार्यक्रम केला, आपल्याकडे विजेचा कार्यक्रम केला, रस्त्याचा कार्यक्रम केला, बाकी एक काम माझ्याकडून झालं नाही त्याचं मला आनंद वाटतो. आणि ते काम माझ्याकडून झालं नाही याचा मला आनंद वाटतो. मी शाळा काढल्या, हायस्कूल काढले, वसतिगृह काढले, सगळे काढले, मी माझे दारूचे दुकानं काढले नाही एवढं वाटे माझं. आणि त्याच आणि म्हणून
हा आमचा धंदा नाही. जनतेची स्वीकारली आहे ना, ते स्वीकारलेलं विकासाचं काम, ते विकासाचं काम घेऊन जनता उभी करायची, लोकांना चुकीच्या मार्गाने न्यायचं, चुकीच्या मार्गाने भावकायचं, हा कार्यक्रम आपला नाही. आणि मग आपल्याला करायचं आहे, आपल्याला कार्यक्रम इथून पुढे करायचा. मला डॉक्टरांनी भाषणात सांगितलं की पुढे बंधारे वरच्या बाजूला बांधायचे, आणि म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांना ते सांगून ते बंधारे आपल्याला बांधले पाहिजे, आपलं पाणी वापरलं पाहिजे, आणि मग आपल्या हक्कासाठी आपल्या कामासाठी काम केलं पाहिजे. मला तर या नवगावाचा आनंद वाटतो. काय आनंद वाटतो की तिथे सांडीची उंची वाढवायची म्हणून प्रस्ताव आला, आणि भंडारदाराच्या सांडीच्या उंची वाढवायचं काम केलं. तुम्ही नऊ गावानं दिंडी काढली, सगळ्या नऊ गावांची दिंडी काढून मोठा मोर्चा केला. ह्या सगळं शिष्टमंडळ घेऊन आपण मुंबईला गेलो, आणि मुंबईला सांगितलं की अगोदरच भंडारदऱ्यात आदिवासी बुडवले, आता परत बुडवायचं काम करू नका, आणि आपण ती उंची वाढवायचं रद्द करून आणलं. ते म्हणून वाचलो तरी नाहीतर राहिलेल्याही जमिनी गेल्या असत्या. आणि मग अशी एकही ठेवा, विचार करा, आणि हा विकासाच्या विचाराला आपल्याला सगळ्यांना मतदान करायचंय, घडवून आणायचंय, आणि ते काम आपण सगळ्यांनी करायचंय. शिवाय देणं यानं विकास होत नाही, शिवाय देणं यानं काही जनच कल्याण होत नाही. आणि मग आपणाला आपल्या विकासाचे कल्याणाचे कार्यक्रम करायचे. आज विकासाचा कार्यक्रम गतीनं चाललाय, आपल्या गोळ्या देखत दिसते. बघा सांगितलं बाईनं राजवडला कोर्ट आणलं, आज डॉक्टरांनी सांगितलं बघा एवढा मोठा रस्ता चाललाय. आणि आपल्याला देवेंद्र फडणवीसांनी आले असताना अकोल्यात सांगितलं की रस्ते 2 वर्षात अकोला तालुक्यात रस्ता हा प्रश्न शिल्लक राहणार नाही, एवढा निधी अकोला तालुक्याला देईल, घरकुला बांधून देईल. हा कार्यक्रम आहे खऱ्या अर्थानं आपला, आणि म्हणून या कार्यक्रमाला साथ द्यायची आहे. आणि देवेंद्र फडणवीसांचं हात बळकट करण्याचं काम करायचे. 18 तारखेला आपले उद्याच्या 18 तारखेला या देशाचे गृहमंत्री अमित शाह, भाजपचे अध्यक्ष, हे अकोल्याला जाहीर सभा आपल्या प्रचाराची घेण्यासाठी येणार आहेत. माझी आपल्याला विनंती आहे की आपल्याला सगळ्यांना 18 तारखेला या देशाचा गृहमंत्री ज्यांना 370वा कलम रद्द केला, आणि काश्मीरचा काश्मीर भारताचा हक्क आहे हे सगळ्या जगाला दाखवून दिलं, त्यांना काय सांगतात, काय विकास करायचा देशाचा, काय विकास करायचा आहे महाराष्ट्राचा, काय अकोल्याचे प्रश्न सोडवणार आहे हे ते स्वतः सांगणार आहे. त्या कासबेला देखील मोठ्या संख्येनं आपण सगळेजण उपस्थित राहा. आणि येत्या 21 तारखेला होणाऱ्या निवडणुकीत प्रचंड बहुमतानं आपण सगळेजण भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना RPI यांचे उमेदवार वैभव भाऊ यांच्या कमळाच्या चिन्हावर बटन दाबून मोठ्या संख्येनं निवडून द्या. की आपल्याला फडणवीस साहेबांनी विचारलं पाहिजे, आपल्याला उद्धव साहेबांनी विचारलं पाहिजे की या तालुक्याचे काय प्रश्न आहेत त्या सोडवण्यासाठी उमेदीने आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तुम्हाला मदत करत आहोत. हे आश्वासन मिळवण्यासाठी आपण सगळेजण कामाला लागा, आणि आपण चांगल्या कामासाठी आशीर्वाद द्या, हीच विनंती करतो. आणि माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.